सातपूर एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एमएनजीएल गॅस पाईपलाईनच्या कामाला एमआयडीसीची परवानगी नसल्यानं काम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सातपूर एमआयडीसीतून एमएनजीएल गॅस पाईपलाईनचं काम सुरू होतं. सीएड कंपनीसमोर हे काम सुरू असतानाच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी हे काम थांबवण्याचे आदेश दिले. तसंच एमएनजीएल कंपनीनं एमआयडीसीकडून कोणतीही परवानगी घेतली नसल्याचं कारण यावेळी सांगण्यात आलं, त्यामुळे हे काम बंद करण्यात आलं आहे. एमआयडीसी परिसरामध्ये पाण्याची पाईपलाईन असून या कामामध्ये पाण्याच्या पाईपलाईनला धक्का लागू शकतो, त्यामुळे कारवाई केल्याचं बोललं जात आहे. हे काम चालू असतानाच बॅरिकेटिंग केलं असल्यानं एमआयडीसीतील रस्त्यातल्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. आज या ठिकाणी नाशिक सिटीमध्ये सीएनजीचं काम चालू असताना एमआयडीसीमध्ये हे काम आलेलं आहे आणि एमआयडीसीमध्ये काम आलं असताना या ठिकाणी कुठलीही परमिशन न घेता सीएनजीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे काम करत आहेत, त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीला फार कोंडी होत आहे. या ठिकाणी आत्ताच सीएटच्या समोर 2 ते 3 अपघात होता होता वाचलेले आहेत. या ठिकाणी सीएनजीचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने हा पूर्णच्या पूर्ण रस्ता ब्लॉक केलेला होता, त्यामुळे 3:30 शिफ्ट ज्यावेळेस सुटली, 7 वाजेची शिफ्ट सुटली, त्यावेळेस वर्कर लोकांची एवढी गर्दी झाली, खूप गर्दी झाली होती आणि यामध्ये या एमआयडीसीची परवानगी न घेतलेली असल्याकारणाने हे काम चालू आहे. तरी आमचा कामगार आयुक्तांना एक विनंती आहे की या सीएनजी गॅस कंपनी जी आहे हिच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा आम्ही एमआयडीसीमधले वर्कर आपल्या कामगार भवनवरती आंदोलन करू, हीच आमची विनंती आहे. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, सातपूर.